पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथ्या स्तंभाचं संरक्षण व्हावं म्हणून शासनाने काही कायदे केले आहेत. आता गेल्या वर्षभरातील घटना बघितल्या तर या कायद्याचा वापर कुठल्याही विभागाने आतापर्यंत केलेला नाही आणि त्यामुळे पत्रकार रोज मार खात आहे. म्हणजे वर्षभरातल्या घटना सोडून द्या, त्या गेल्या 2-3 महिन्यातल्या जरी घटना बघितल्या तरी आपल्या लक्षात येईल की पत्रकारांवर कसे गुन्हे नोंदवले जातात. शहापूरमध्ये कोरोना काळामध्ये चांगलं काम करणाऱ्या पत्रकारांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखे गुन्हे नोंदवण्यात आले आणि हे गुन्हे नोंदवल्यानंतर याचा नेमका तपास काय केला किंवा तपास करून त्यांच्यावर कारवाई झाली का, त्यांना अटक केली का, किंवा जर हे गुन्हे खोटे नोंदवले असतील तर खोटे गुन्हे नोंदवणाऱ्यावर काय कारवाई केली किंवा पोलिसांनी हे खोटे गुन्हे का नोंदवून घेतले असे कुठलेही प्रश्न विचारले न जाता ते प्रकरण तसं दाबून ठेवतो. म्हणजे कोणीही उठतं आणि पत्रकारांवर गुन्हे दाखल करतं, पत्रकारांना मारहाण करतं आणि या संदर्भामधला जाब कोणीही विचारत नाही. खरं तर शहापूरमध्ये ज्या पद्धतीने गुन्हे नोंदवलेले होते त्या गुन्ह्याची चौकशी ही जर चांगल्या प्रकारे झाली असते तर गुन्हे नोंदवणारे जेलमध्ये गेले असते किंवा खोटे गुन्हे नोंदवून घेतले म्हणून पोलिसांवरही गुन्हे दाखल झाले असते अशी परिस्थिती होती. मात्र त्या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नव्हतं. शहापूरचं प्रकरण होत नाही, तोच पालघरमध्ये घटना घडली. पालघरमध्ये तिथे योगेश चांदेकर नावाच्या पत्रकाराला अगदी बेदम मारहाण झाली. मारहाण झाल्यानंतर त्याच्यावर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि हा गुन्हा नोंदवल्यानंतर आतापर्यंत त्यालाही अटक नाही आणि ज्यांनी मारहाण केली त्यांनाही अटक नाही. म्हणजे दोन्ही बाजूने गुन्ह्यांची नोंद झाली आहे आणि जर दोन्ही बाजूने जर गुन्ह्यांची नोंद झाली असेल तर पोलिसांनी याच्यामध्ये तपास काय केला हा मोठा प्रश्न आहे. आता पोलीस तपास का करत? पहिली गोष्ट, पत्रकारांना ताब्यात ठेवण्यात यावं, पत्रकारांना धाकात ठेवण्यात यावं म्हणून असे गुन्हे नोंदवले जातात आणि त्याचं लक्षात येत आहे की या गुन्ह्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे योगेश चांदेकरच्या प्रकरणामध्ये एक 51 वर्षीय बाई माझा विनयभंग झाला म्हणून गुन्हा दाखल करते आणि त्याचबरोबर योगेश चांदेकर यांना बेदम मारहाण होते. नाही चौकशी बेदम मारण्याची झाली, नाही चौकशी विनयभंगाची झाली. आमचं तर म्हणणं आहे त्याने विनयभंग केला असेल तर त्या प्रकरणाची चौकशी करा आणि त्या पत्रकाराला जेलमध्ये टाका. मात्र गुन्हाच खोटा नोंदवलाय त्याच्यामुळे त्याची कुठलीही चौकशी होत नाही. म्हणजे आता शासनाच्या आता जे शासन आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये नेमकं काय चाललंय हा मोठा प्रश्न आता गृह खात्याला विचारावा असं वाटतं. ते गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यायला हवं की असे जे प्रकार होत आहेत की असे गुन्हे नोंदवले जातात, म्हणजे पोलिसांना नेमके काय आदेश दिलेत, पोलिसांनी नेमके काय गुन्हे नोंदवायला लागलेत. ते योगेश चांदेकर यांना जी 1 ऑगस्टला मारहाण झालेली आहे, आज 10 ऑगस्ट आहे, 10 दिवस झालेले आहेत, 10 दिवसात कुठल्याही प्रकारचा तपास नाही आहे. खरं तर याच्या संदर्भामध्ये योगेश चांदेकरची चूक आहे, मारहाण करणाऱ्यांची चूक आहे की गुन्हा नोंदवणाऱ्यांची चूक आहे या संदर्भामध्ये आता उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. म्हणजे खरं तर हे योगेश चांदेकर यांनी सांगितलं की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा. 354 सारखा गुन्हा एखाद्या पत्रकारावर नोंदवला जातो आणि त्याची चौकशी होत नाही आणि चौकशी सोडाच पण कुणालाही त्याच्यामध्ये अटकही केली जात नाही. मारहाण केलेली अटक नाही, विनयभंग करणाऱ्याला अटक, नेमकं चाललंय का हे कळायला मार्ग नसताना मुरबाडमध्ये लोकमतच्या पत्रकाराला मारहाण झाली. लोकमतचे पत्रकार राजेश भंगे यांना बेदम मारहाण झाली, त्याच्या मुलाला मारहाण झाली आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर 324, 336, 504, 507 असे भरभक्कम कलम लावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर 7 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे. 324, 326, 323 त्यांच्यावरही कलम लावले आहेत. म्हणजे पत्रकार बातमी घ्यायला गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की मालशेज घाट रस्त्यावर शिशेवाडी वळणावर एका वाहनाला अपघात झाला होता आणि तो वाहनाला अपघात झाल्यानंतर मी तिथे वृत्त संकलन करत असताना, फोटो काढत असताना, व्हिडिओ शूटिंग करत असताना तिथे पोलिसांच्या समोर मी होतो. म्हणजे पोलिसांची व्हॅन तिथे होती आणि तिथे पोलिसांच्या समक्ष मी ती बातमी घेऊ नये, शूटिंग करू नये म्हणून मला काही लोकांनी मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर मी गुन्हा दाखल केला. मात्र माझ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. आता पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत जर संरक्षण असेल आणि विशेष म्हणजे पोलीस असतील, पोलिसांच्या समोर मारहाण होत असेल आणि तरीही आरोपींना जर अटक होत नसेल तर नेमकं पत्रकारांनी समजायचं ते पत्रकारांना झालेली मारहाण असेल, पत्रकारांना खोटे गुन्हे दाखल झालेले असतील या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही, कोणीही आंदोलन करायला तयार नाही. राजकारण्यांची अनेक आंदोलनांच्या बातम्या पत्रकारांनी छापायच्या, त्यांना न्याय मिळवून द्यायचा
पत्रकारांनी प्रत्येक समस्येवर आवाज उठवायचा. आता ज्यावेळेस पत्रकारांवर अन्याय होतोय, पत्रकारांना मारहाण होतोय, खोटे गुन्हे दाखल होतात, तेव्हा जनता नेमकी काय करते, लोक नेमकी कुठे असतात, किंवा हे राजकीय पक्ष नेमके कुठे असतात, ते आवाज का उठवत नाही, आणि अशा वेळेस विरोधक काय करतायत. म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे जर शासन बरोबर काम करत नसेल तर विरोधकांनी जबाबदारीने काम करायला पाहिजे, विरोधकांनी या संदर्भात जाब विचारायला पाहिजे. मात्र कुठलाही विरोधक या संदर्भात जाब विचारायला तयार नाही. कारण असं की पत्रकारांवर सगळ्यांचाच राग असतो, आणि असाच राग या पत्रकारांवर होता का, आणि त्याच्यामुळे यांना मारहाण झाली म्हणून बरं झालं असं जर होत असेल तर खऱ्या अर्थाने आता लोकशाहीचा चौथा स्तंभ हा धोक्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पत्रकारांच्या कोणत्याही संघटना आता ह्या साधा निषेधही करत नाहीत, आंदोलनाही उतरत नाहीत. रोज एक जर पत्रकार मार खाईल तरी जर पत्रकार संघटना जर बोलायला तयार नसतील तर या दोन्ही जिल्ह्यातली म्हणजे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातली पत्रकारिता ही धोक्यात आली आहे असं आपण समजूया. पुढची बातमी आहे, जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाडा शहरामध्ये कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आदिवासी संघटनेतर्फे वाडा पंचायत समितीच्या समोर पूर्ण शासकीय नियमांचं पालन करून म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालन करून तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, बँका, गॅस एजन्सी, नगरपंचायत कार्यालय, म्हणजे सगळे जे स्वयंसेवक होते, होमगार्ड होते, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांचा चांगल्या प्रकारे सत्कार करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचं नियोजन जे होतं ते आदिवासी युवा संघटना वाडा शाखेच्या वतीने करण्यात आलं होतं, आणि त्याचबरोबर आदिवासीच्या संघटना आहेत, या आदिवासीच्या संघटना या सगळ्या या आदिवासी दिनामध्ये सामील झाल्या होत्या, आणि त्यानिमित्त कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला होता. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो जागतिक आदिवासी दिन साजरा झाला तो सर्व नियमांचं पालन करून झाला. म्हणजे दरवर्षी फुल जल्लोषात हा आदिवासी दिन साजरा होतो, यावर्षी मोठ्या प्रमाणावर नाही पण चांगल्या पद्धतीने आदिवासी बांधवांनी हा दिन साजरा केलेला आहे. पुढची बातमी आहे पालघरची. पालघर तहसीलदार कार्यालयामध्ये कोरोना रुग्ण सापडलेला होता, आता तिथे दोन चार कोरोना रुग्ण सापडले होते, त्यामध्ये तहसीलदार कार्यालयच बंद झालंय. आता 10 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून सर्व कॉलेजचे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रांची गरज आहे, जातीचा दाखल्याची गरज आहे, उत्पन्न दाखल्याची गरज आहे, आणि अशा वेळेस तहसीलदार कार्यालय गेले 10 ऑगस्ट पासून बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत असं पालघर तालुक्यातील सागावे या गावातील दयानंद पाटील यांनी कळवलंय. म्हणजे दयानंद पाटील म्हणतात की हे कार्यालयच बंद आहे गेले 10 दिवस झाले, तर आम्ही दाखली काढायचे कसे, त्यामुळे पालघर तालुक्यातील विद्यार्थ्यांचं अक्षरशः हाल होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ह्या दाखलं मिळवण्यासाठी तरी पालघर तहसीलदार कार्यालयामध्ये काही उपाययोजना करावी असंही त्यांचं म्हणणं आहे. दुसरी बातमी आहे पालघर तालुक्यातील कुडण पाटीलपाडा इथल्या ग्रामस्थांनी पाठवले. त्यांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत कुडण येथील पाटीलपाडा गावातील पाणी हे बंद करण्यात आलेलं आहे, आणि गावातील नोटीस बोर्डवर 8 ऑगस्ट पासून पाणी बंद करण्याची नोटीस लावून ग्रामस्थांना कुठलीही पूर्व कल्पना न देता 46 वर्षापासूनचा आमचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. आणि म्हणून ग्रामसेवक आणि जे सरपंच आहेत हे आम्हाला नळ कनेक्शन घेण्यासाठी दबाव टाकत आहेत, आणि त्याचबरोबर लोकशाही पद्धतीचा मार्ग अवलंबून आम्ही काही मागण्या करत आहोत, पण त्या मागण्यांना ते दाद देत नाहीत, अक्षरशः आमचे हाल चालू आहेत. आणि म्हणून हा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. तिथे सुमित पाटील म्हणून आहेत, सुमित प्रकाश पाटील यांनी हे कळवलेलं आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचं नेमकं काय चाललंय, कुडण ग्रामपंचायत पालघर तालुक्यामधली आहे, तिथले जिल्हा परिषदेने या ग्रामपंचायतीची दखल घ्यावी, आणि त्या पाटीलपाड्यातील लोकांना, कुडाण येथील पाटीलपाड्यातील लोकांना पाण्याची सोय करून द्यावी. कारण सध्या कोरोनाचा काळ आहे, आणि अशा कालावधीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर अत्यंत बेजबाबदारपणे ही लोक वागतायत असं दिसतंय, आणि म्हणून चौकशी करून त्यांच्यावर ही कारवाई करावी. म्हणजे ग्रामसेवक असतील किंवा आणखी कुणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, आणि पाटीलपाड्यातील लोकांना पाणी मिळवून द्यावं असं ही जिल्हा परिषदेला एक नम्र निवेदन आहे. पुढची बातमी आहे पालघर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती. पालघर जिल्ह्यामध्ये 17,938 एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढलेली आहे. मात्र त्याचबरोबर 13,676 लोक हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. 357 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. आज 351 रुग्णांची नव्याने नोंद झालेली आहे. तर आतापर्यंत 1,02,103 चाचण्या झालेल्या आहेत, आणि 2,061 लोकांचे अहवाल येणं बाकी आहे. आज डहाणू तालुक्यामध्ये 16 रुग्णांची नोंद झालेली आहे. 113 लोक डहाणूमध्ये उपचार घेत आहेत. जव्हारमध्ये मात्र 0 रुग्णसंख्या आहे, 9 लोक उपचार घेत आहेत. मोखड्यामध्ये 0 रुग्णसंख्या आहे, 5 लोक उपचार घेत आहेत. पालघरमध्ये मात्र आज 106 वर आकडा पोहोचलेला आहे. पालघर जिल्ह्याचा आकडा रोज वाढताना दिसतोय. आज तो 100 पार केलेला आहे, 106 वर पोहोचलेला आहे, आणि 607 लोक ही उपचार घेत आहेत. तलासरीमध्ये संख्या 0 आहे, मात्र 48 लोक उपचार घेत आहेत. वसई ग्रामीणमध्ये 23 रुग्णांची नोंद झालेली आहे, 108 लोक उपचार घेत आहेत. विक्रमगडमध्ये 0 संख्या आहे, 23 लोक तिथे उपचार घेत आहेत. तर वाडा तालुक्यामध्ये 10 रुग्णांची नोंद झालेली आहे.
65 रुग्ण उपचार घेत आहेत. वाडा शहरामध्येही रुग्ण सापडण्याची नोंद आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 391 कंटेनमेंट झोन आहेत. एकूण 4415 एवढे रुग्ण हे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उपचार घेत आहेत. त्याचबरोबर 978 लोक ही आतापर्यंत ऍक्टिव्ह पेशंट्स म्हणून मानली गेलेली आहेत. एकूण 73 लोकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे जे 8 तालुके त्याच्यामध्ये 73 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 23498 आतापर्यंत चाचण्या झालेल्या आहेत. आणि पालघरच्या ग्रामीण भागामध्ये 1457 लोकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. प्रेक्षक, पुढची बातमी अत्यंत महत्वाची, खळबळजनक, धक्काजनक किंवा आश्चर्यजनक म्हणावी अशी. रात्री 11:30 सुमारास पालघर जिल्हा परिषदेने काही शिक्षकांच्या बदल्या केल्या. आता पालघर जिल्हा परिषद मधला शिक्षण विभाग हा एक विनोदाचा भाग झाला आणि त्याचबरोबर तिथे भ्रष्टाचाराचा कहर झाला. सुरुवातीला अगदी शिक्षण समितीच्या सभापती निलेश सांबळे यांनी पद घेतलं तेव्हा त्यांनी शाळा दुरुस्तींचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार काढला. त्याच्यानंतर याच्या आधी झालेल्या बदल्या या किती भ्रष्ट पद्धतीने झाल्या होत्या, किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता, कशा पद्धतीने पैसे घेतले होते हे त्यांनी पुराव्यासह पटवून दिलं होतं आणि त्याच्यामुळे हा शिक्षण विभाग चर्चेत आला होता. त्याच्यानंतर काही जिल्हाबाह्य बदल्या झाल्या. जिल्ह्यातल्या बाहेर शिक्षकांना सोडण्यात आलं. म्हणजे आधीच शिक्षक कमी आहेत पालघर जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये इथल्या लोकांना अर्थपूर्ण व्यवहार करून ते सोडल्या गेल्या असाही आरोप केला होता. आणि त्याच्यामध्ये मुख्य अधिकाऱ्यांनाच निलंबित करावं असं निलेश सांबळे यांनी आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. त्याची लाचलुचपत खात्यामार्फत चौकशी करावी असंही सांगण्यात आलं होतं. आता एक धक्कादायक बातमी म्हणजे 10 तारखेला, आज 10 ऑगस्ट आहे, 10 ऑगस्ट निलेश सांबळे यांनी मुख्य अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र माझ्या हातामध्ये. ते म्हणतात की खालील कारणामुळे माननीय आयुक्त कोकण भोर यांच्याकडे बदली प्रक्रियेबाबत 2 दिवसाची मुदतवाढ मिळवून घ्यावी, त्याच्यासाठी कारवाई करावी. त्यांनी कारण सांगितले की 9-8 रोजी म्हणजे काल रात्री 11:30 शिक्षकांच्या बदल्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तुम्ही कधीही जा, 11 ते 5 म्हणजे 5 वाजले की ही लोक अजिबात काम करायला तयार नसतात, ती घराजकडे जाण्याचा ओढा असतो. इथे मात्र बदल्यांसाठी रात्री 11:30 त्यांनी ह्या जाहीर केलं. म्हणजे रात्रभर जागून यांनी काम केलेलं आहे. खूप चांगला ऍक्टिव्ह विभाग हा शिक्षण विभाग झालेला दिसतोय की रात्री बेरात्री जागून हे लोक काम करतायत. रात्री 11:30 याद्या प्रसिद्ध केल्यात आणि सकाळीच 10 ऑगस्टला निलेश सांबळे यांच्यावर हरकत घेतलेली आहे. आणि त्यांनी बदल्या करताना जी कारणं दिलेली आहेत ती सगळी कारणं मी तुम्हाला वाचून दाखवतोय. शिक्षकांना हरकती घेण्यास वेळ दिलेला नाही, म्हणजे रात्रीच त्यांनी बदल्या जाहीर केल्याने शिक्षकांना हरकती ज्या घ्यायच्या होत्या त्याला वेळ दिलेला नाही. 27/2017 शासन निर्णयानुसार संवर्ग निहाय याद्या नाहीत, ह्या याद्या आहेत, या शासनाच्या नियमांची पायमल्ली करणार आहेत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. सेवा ज्येष्ठतानुसार याद्या केलेल्या नाहीत. अवघड क्षेत्रात काम केलेल्या संवर्ग 4 मध्ये घेतलंय, म्हणजे अवघड विभागाने काम केलंय त्यांनाही 4 मध्ये घेतलेलं आहे, म्हणजे चूक आहे. संवर्ग 1 चा शिक्षक विजय सावंत यांचे नाव संवर्ग 4 मध्ये घेतलेले, त्यांनी अगदी उदाहरणासह दिलेले आहेत. पुढचं आहे, महिला अवघडची यादी तयार करताना सेवा ज्येष्ठता न घेता ती वयानुसार घेतली. सेवा ज्येष्ठता घ्यायला पाहिजे, मात्र त्यांचं वय बघून त्यांनी घेतलं असं समजलंय. वसई तालुका ब्लॉक असताना त्या तालुक्याच्या मागणीसाठी अर्ज कसे स्वीकारले असाही प्रश्न त्यांनी विचारलाय. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये संवर्गनिहाय याद्या 1 आठवड्यापूर्वी तयार झाल्या असताना आपल्याला आत्ताच याद्या का कराव्याशा वाटल्या असंही त्यांचं म्हणणं आहे. गुजराती माध्यमांच्या खासगी आस्थापनातून आलेल्या शिक्षकांना वसई तालुका मागणीसाठी यादीत समावेश आहे ही चुकीची बाब आहे. आज सकाळी याद्या बदलण्याबाबत गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून श्री सलगर यांना फोन येत आहे, हे त्यांनी स्पष्ट अगदी कोलखोलच केली आहे. त्याच्यानंतर हा सर्व गोंधळ करण्यामागे राजकीय पदाधिकारी काही संघटनांचा हस्तक्षेप आहे, हे निलेश सांबळे यांनी लिहिलं तेच वाचून दाखवत आहे. त्यांचं म्हणणं की काही राजकीय संघटनांचा याच्यामध्ये हस्तक्षेप आहे शिक्षण खात्याच्या बदल्यांमध्ये. शिक्षण समितीचे सभापती म्हणतायत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते आहेत, की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षणामध्ये जर राजकीय हस्तक्षेप होत असेल तर नेमकं जिल्हा परिषद चालले कुठे हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सुट्ट्या असताना देखील राजकीय पदाधिकारी व संघटना पदाधिकारी जिल्हा कार्यालयात ठाण मांडून होते. ही बातमी आम्ही 8 दिवसापूर्वी दाखवली होती की कोरोना पार्श्वभूमीवर हे सगळे जे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वपक्षीय लोक होते, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकाच पक्षाचे नव्हते. आणि त्याचबरोबर शिक्षकही अगदी शाळा सोडून हे जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयामध्ये ठाण मांडून होते. तोच आरोप निलेश सांबळे यांनी केलेला आहे. म्हणजे मशाल चॅनलनी बातमी दाखवलेली की त्यावेळेस सत्य होती आणि आजही सत्य आहे, स्पष्ट होतं. आणि त्याच्यामध्ये लिहिले होतं, यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा माझा आरोप आहे. निलेश सांबळे म्हणतात की याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. पुन्हा सांगतोय,
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये शिक्षण समितीचे सभापती म्हणतात की याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. आता जर हा आर्थिक व्यवहार जर झाला असेल तर याची चौकशी नेमकी कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनी पत्र लिहिलंय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, म्हणजे उपाध्यक्ष सीओना पत्र लिहितात आणि सांगतात की आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, तरी ज्या जिल्ह्यातील कुठल्याही शिक्षकावर अन्याय न होता कोणतीही बदली प्रक्रिया पळवाट शोधू नये आणि या याद्यामध्ये पारदर्शकता आणून याद्या फेर प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवून योग्य सुधारणा करून लागणारा वेळ माननीय आयुक्त यांच्याकडून मागून घ्यावा आणि आमच्याकडून सदर बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात येत आहे. या सीओनी केलेल्या बदली आहेत याला निलेश सांबरे यांनी स्थगिती दिली आणि त्यांचं पत्र त्यांना पाठवलेलं, त्यामुळे अक्षरशः खळबळ माजली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये नेमकं चाललंय काय हा मोठा प्रश्न आहे. खरं तर तो विनोदाचाच भाग सुरू आहे आणि त्याचबरोबर हा सुरू असलेला भ्रष्टाचार थांबला नाही तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राची अवस्था ही वाईट होऊन जाईल. म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे.